बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील थोर नेते राजाभाऊ ढाले यांचं आकस्मिक जे निधन झालं त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाला फार दुःख होत आहे. एक सामान्य नेता, चळवळीतला नेता आणि चळवळीला मार्गदर्शन करणारा थोर विचारवंत असं जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. असे एक थोर विचारवंत राजा ढाले हे आपल्यातून निघून गेलेले आहेत. चळवळीची मोठी हानी झालेली आहे, चळवळींना भरून येणारं नुकसान. मी त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अत्यंत विनम्र व्हावे श्रद्धांजली अर्पण करतो. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या निमित्तानं दुःख व्यक्त करतो आणि आता अंत्ययात्रेला जायचं असल्यामुळं उपाय पण बोलत आहे. आंबेडकरी चळवळीचे नेते आदरणीय उद्धवासी राजाभाऊ ढाले त्यांचं आंबेडकरी चळवळीचं योगदान, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी लिहिलेलं साहित्य आणि त्यांनी स्थापन केलेली एक विश्वसनीय दलित प्रबोधक चळवळ, हे चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता कधीच विसरू शकत नाही. अशा या थोर चळवळीच्या कार्यकर्त्यास काँग्रेस पक्षाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. राजाभाऊ हे तुफान होते, या तुफानाची अखेर कधीच होऊ शकत नाही. निर्माण झाला पण म्हणतो, पण विचार नावाची गोष्ट जी आहे ही समुद्राच्या गाजेसारखी आहे, ती सातत्याने आपल्याला ऐकू येणार आहे. राजाभाऊ आपल्यातून गेले परंतु इतकी समृद्ध विचार ते मागे ठेवून गेले. ही समुद्राची गाज आणि समुद्राची लाड जी ही सातत्याने आपल्या आंबेडकरी विचारांवर आदळत राहील आणि नवी प्रेरणा जगण्यासाठी देत राहील. राजाभाऊंना विनम्र अभिवादन करतो. जाता जाता राजाभाऊंनी काही गाणी मला दिली होती, जी गाणी खूप आयुष्यभर त्यांनी जपून ठेवली. खूप मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांना गाणी मागितली, ती राजाभाऊंनी ती दिली नाही. एक गाणं मी राजाभाऊंचं केलं होतं आणि राजाभाऊंना ऐकवलं होतं की बुद्धा तुझ्या मार्गाने चालतो आम्ही, फुले तुला वंदनेचे वाहतो आम्ही. राजाभाऊ खूप सुंदर प्रसन्नतेने हसले आणि म्हणाले प्रशांत बाकीची गाणी पण तुम्ही करा, पण आज ती गाणी सगळी ऐकायला राजाभाऊच नाही आहे. माझ्या ओळीतून होतं की आता बोलतो मी रिकाम्या घराशी, आता बोलतो मी रिकाम्या घराशी, भरल्या घरातून गेला प्रवाशी, भरल्या घरातून गेला प्रवाशी. या क्रांतीवीला क्रांतीवीराला क्रांतिकारी जय हिंद करतो, थांबतो सगळ्याच्या. डॉक्टर बाबासाहेबांनी जी सामाजिक राजकीय क्रांती केली त्या राजकीय क्रांतीतनं जी सनसाधना उपलब्ध झाली त्या क्रांतीच्या सनसाधनाचा परिस्थितीनुसार योग्य संदर्भ लावत परिस्थितीनुसार पॅंथर म्हणून दलित पॅंथर नावाची संघटना जन्मास आली आणि ते त्याचे संस्थापक आणि त्यांचे जन्मदाते म्हणून राजा ढाले असं एक झुंजार नेतृत्व आंबेडकर चळवळीचं आज त्यांचं महापरिनिर्वाण झालं आहे. त्या
महापरि पॅन्थरला एक दलित ह्या आंबेडकरी समाजाचा घटक म्हणून मी सुजित पगारे माझी संघटना संबोधी राष्ट्रहित लॉ समिती ह्या संघटनेच्या मार्फत आदरांजली वाहतो. जय गुरु जय बुद्धी जय राजा ठाले. हे राजा ठाले हे व्यक्तिमत्व या आंबेडकरी विचारांचा एक डायनामाइट, आंबेडकरी विचारांची एक तोफ या पूर्ण आमच्या दलित समाजाला आज इथून सोडून गेलेली आहे याबद्दल आमच्या मनात, आमच्या संस्थेच्या मनात एक दुःखाचं वादळ निर्माण झालेलं आहे. राजा ढालेंच्या विचार, बाबासाहेबांच्या नंतर राजा ढालेंनी जे विचार मांडले आणि जो उत्थान या निळ्या सागराचं उत्थान त्यांनी जे उठवलं, तर त्याची पाळंमुळं ही पूर्ण देशामध्येच नव्हे तर इंग्लंड अमेरिका या देशाला सुद्धा त्यांच्या दलित पॅन्थर या संघटनेचे विचार करावे लागले आणि त्या विचारातूनच त्यांनी आयुष्यभर आपले विचार मांडून या दलित समाजाला चळवळीतून मोठं केलं आणि आज त्यांचं जे निर्माण झालेलं आहे त्याबद्दल मी माझ्या जे संबोधी राष्ट्रहित लॉ समिती यांच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांच्या आज निर्वाणाला श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम जय गुरु. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी आज भारतीय दलित पॅन्थरचे संस्थापक राजा ढालेसाहेब यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या आजच्या अंत्ययात्रेबद्दल सांगू इच्छितो की राजा ढालेसाहेबांनी ज्यावेळेला दलित पॅन्थरी संघटना स्थापन केली त्यावेळेला 1972 ते 1975 च्या काळामध्ये खऱ्या अर्थानं तरुणांना आणि समाजाला जागृती निर्माण झाली असं हे व्यक्तिमत्व शब्दाला धार असणारे आणि जातीवाद्यांना प्रत्युत्तर देणारे असे हे व्यक्तिमत्व आमच्याकडून अडकून गेलेलं आहे. त्याबद्दल आम्ही फार शोकाकुळ आहोत. मी माझा बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरीतर्फे, त्याचप्रमाणे मुंबईच्या तर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो. माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय हिंद. Thank you.
Gracias.
आहे.